नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सर्व आव्हानांवर मात करून नागपूर येथील सेंट्रल एव्हेन्यू रोडवर धावण्यासाठी मेट्रो सज्ज. ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून कृष्णा खोपडे यांनी महाविकास आघाडीवर साधला निशाणा. आणि यंदा नागपुरात पार पडणार खासदार क्रीडा महोत्सव, माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली माहिती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या रीच 2 सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक आणि रीच 4 सीताबर्डी ते प्रजापती नगर या 12 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याबरोबरच तांत्रिक कामेही पूर्ण होत आहेत. रीच 4 सेंट्रल एव्हेन्यू रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर तपासणीही पूर्ण झाली आहे. तसेच या मार्गावरून आजपासून ट्रेन धाव घेणार आहे. हे दोन्ही मार्ग कामाच्या दृष्टिकोनातून अतिशय किचकट असून सुद्धा सर्व आव्हानांना मात देऊन काम पूर्ण करण्यात महामेट्रोने यश मिळवले आहे. उल्लेखनीय आहे की या दोन्ही मार्गांवर मेट्रो ट्रेन भारतीय रेल्वे ट्रॅकच्या वरून जाते आहे. एक आनंद टॉकीज जवळ आणि दुसरी कामठी रस्त्यावर गुरुद्वाराजवळ चौपदरी वाहतूक व्यवस्थेअंतर्गत, जो देशात पहिल्यांदा निर्माण करण्यात आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोड मेट्रो मार्गावर एकूण 9 स्थानके आहेत. यामध्ये कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, डोसर वाईस चौक, अग्रसेन चौक, चितारोळी, टेलिफोन एक्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक आणि प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. सेंट्रल एव्हेन्यू हा पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा मुख्य रस्ता आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षात सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर आणि सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक अशी प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट असून त्या अंतर्गत ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे. ट्रायल रन दरम्यान ट्रेनचा वेग कमीत कमी असेल. या मार्गावर सिग्नलिंग, OH इलेक्ट्रिक पोल आणि ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज ट्रायल रनची लिंक जोडली जाणार आहे. रीच 4 का काम हम लोग इस महीने के दिसंबर 21 के एंड तक कंप्लीट करने वाले. इसके बाद CMRS इंस्पेक्शन होगा और CMRS सर्टिफिकेट मिलेगा पब्लिक कैरिज के लिए. उसके बाद फिर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गवर्नमेंट ऑफ इंडिया मिलकर डिसाइड करेंगे कि इसको लाइन को कब चालू करना है. वो भी काम एडवांस स्टेज में है. वहाँ पर रेलवे लाइन के ऊपर एक बड़े ब्रिज का निर्माण हो रहा है और वो काम 15 जनवरी तक पूरा होने की संभावना है. उसके ब्रिज के बाद वहाँ पर ट्रैक और OHE का काम हो जाएगा और उसके बाद वहाँ भी CMRS का इंस्पेक्शन होके और जनवरी लास्ट वीक तक वो भी पूरा हो जाएगा. उसके बाद फिर अगेन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गवर्नमेंट ऑफ इंडिया मिलकर निर्णय करेंगे कि चालू कब होनी है लाइन को. आमदार कृष्णा खोपडे यांनी OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आक्षेप घेत विरोध नोंदवला असून राज्य सरकार हे सतत OBCंना फसवत असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे सरकारने OBC समाजासमोर कंटिन्यू विश्वासघात केला आहे. सुप्रीम कोर्टाने वारंवार फटकारल्यानंतर सुद्धा जो डाटा बनवण्याची आवश्यकता होती तो डाटा काही त्यांनी बनवला नाही. आणि म्हणून आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट म्हटलं आहे का बिना OBCचे आपण निवडणुका घ्या. त्यानंतर आता मंत्रिमंडळाला जाग आला, उद्धव ठाकरे सरकारला जाग आला. जे OBCचे कैवारी होते छगन भुजबळ साहेब त्यांनी बी आता जाग आला आणि त्यांनी आता डाटा बनवण्याकरिता आयोगाला 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. जेव्हा की आयोगाने स्पष्ट रूपाने म्हटलं आहे, मागासवर्गीय आयोगाने स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का हा अगर डाटा महाराष्ट्राचा आपल्याला डेटा अगर जमा करा डाटा जमा करायचा असेल तर लगभग 450 कोटी रुपये लागणार आहे आणि त्यासाठी जो काही पॉवर लागेल तोही पॉवर शासनाने उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारचं कडक पत्र आयोगाने राज्य शासनाला दिला. आणि राज्य शासनाने
एक नाम मात्र टोकन म्हणून श्री 5 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्या 5 कोटी रुपयामध्ये काही महाराष्ट्राच्या ओबीसीचा डाटा तयार होणार नाही आहे, आणि त्याच्यामुळे हे ओबीसी समाजावर कंटिन्यू फसवणुकी करून राजकीय आरक्षण ओबीसी समाजाचं कुठंतरी आपण दाबलं पाहिजे. आणि त्यांच्या अवतीभोवती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेवाले असतील, त्यांच्या अवतीभोवती जे धनाढ्य लोक राहतात, जे पैसेवाले लोक त्यांच्या आजूबाजूला राहतात, ते ओपनच्या माध्यमातून ते जनप्रतिनिधी बनावे अशा प्रकारची मानसिकता या उद्धव ठाकरेची या माध्यमातून दिसते. आणि म्हणून तुम्ही कंटिन्यू पाहता का आजपर्यंत हा 2 वर्षापासून हा घोड जेव्हा कायम आहे, जेव्हा की वारंवार राज्याचे विपक्षाचे नेता देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे वारंवार त्यांना सूचना केल्या का तुम्ही हे डेटा करताना डेटा तुम्ही राज्य सरकारचा अधिकार आहे, हा राज्यांनी ज्याचा डेटा उपलब्ध करून द्यावा, आणि तशा प्रकारची अगर व्यवस्था राज्य सरकारने केली असती तर ही पाडी आज नसती आली. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे आदेश आज सरकारला दिले आहे आणि त्या माध्यमातून स्वतः काल डेटा बनवण्याकरिता आयोगाच्या मीडियाच्या माध्यमातून काल आपण पाहिलं, त्यांनी सांगितलं का जे काही त्याला जे काही ऑफिस लागणार आहे, जे काही सरकारी यंत्रणा लागणार आहे, जे काही निधी उपलब्ध हे झाल्यानंतर लगभग हा डेटा अगर उपलब्ध करायचा असेल तर लगभग याला 3 ते 4 महिने लागणार आहे. आणि म्हणून मंत्रिमंडळाने बी काल निर्णय घेतला की आयोगाला आता हे निवडणुका पुढं ढकलायच्या आणि ओबीसीच्या समोर हा पूर्ण निवडणुका घ्यायच्या अशा प्रकारचं आता राज्य शासनाला जाग आली. ज्या सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने त्यांना फटकार लावली आहे आणि म्हणून आता राज्य सरकार कुठंतरी जागलं आहे, तरीसुद्धा आमची विनंती आहे का आपण सगळ्या विपक्षाच्या नेत्याला सोबत घेऊन याचा कसा चांगला मार्ग निघू शकते, कारण प्रत्येक वेळा तुम्ही पाहिलं का विपक्षाला हे डावलण्याचा प्रयत्न करतात, कोणत्याही विषयावर ते विपक्षाची चर्चासुद्धा मुख्यमंत्री करत नाही, कारण मुख्यमंत्री हे घरच्या बाहेरच निघत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होऊन राहिला. आणि म्हणून ओबीसी समाजावर लगातार अन्यायकारक भूमिका अगर कोणी घेत असेल तर हे उद्धव ठाकरे सरकार घेत आहे. आणि म्हणून या ओबीसीवर अन्याय होऊ नये, ओबीसीच्या सोबत ही निवडणुका व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. नागपूर मनपाच्या आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सुजातानगर येथील गौतम उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरातील 100 मीटर क्षेत्र शांतता झोन म्हणून जाहीर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व मानसिक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होत आहेत. त्यामुळे वातावरणातील ध्वनीची योग्य पातळी राखण्याच्या हेतूने ध्वनी उत्पन्न करणाऱ्या स्त्रोताचे नियमन व नियंत्रण आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने शहरी भागात शांतता झोन जाहीर करून आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून त्यानुसार आशीनगर झोनमधील गौतम उच्च प्राथमिक शाळा परिसर शांतता झोन म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. या भागात जो कोणी ध्वनी प्रदूषण करेल त्याला अधिनियमाच्या तरतुदी अन्वये पोलीस उपायुक्तांच्या अधिकारानुसार शिक्षा व दंडास पात्र व्हावे लागेल. यंदा नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी नागपूर स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या महोत्सवाविषयीची अधिक माहिती नागपूरचे माजी महापौर व क्रीडा महोत्सव आयोजक संदीप जोशी यांनी दिली. हर वर्ष की तरह इस वर्ष भी माननीय नितिनजी गडकरी इनके संकल्पना से नागपुर में खासदार क्रीडा महोत्सव का आयोजन आने वाले सप्ताह में होने वाला है. उसकी लॉन्चिंग यानी उसकी डेट्स डिक्लेरेशन और पिछले 3 वर्ष के कॉफ़ी टेबल बुक का विमोचन ये कल सुबह 12:30 बजे सुरेश भट्ट सभागृह में हॉकी टीम के कप्तान पूर्व कप्तान एवं जिनके जीवनी पे सुरमा सिनेमा बनी हुई है, वैसे ही वो हरियाणा के स्पोर्ट्स मिनिस्टर भी है श्री संदीप सिंह, इनके शुभास्ते एवं श्रीमती ज्वाला गुट्टा जो बैडमिंटन की प्रोफेशनल प्लेयर है, अर्जुन अवार्डी है, उनके शुभास्ते इस कार्यक्रम के प्रणेते सन्माननीय नितिन जी गडकरी, सन्माननीय महापौर जी, सन्माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे,
एवं नागपुर के सभी खासदार विधायक इनके प्रमुख उपस्थिति में ये होने वाला है। पिछले वर्ष 28 गेम्स थे, आज शाम तक पक्का होगा, कल भी आपको पता चलेगा कि कितने गेम्स है, कितने बच्चे इसमें पार्टिसिपेट हो रहे हैं, ताकि नागपुर शहर में एक क्रीड़ा का वातावरण बने और बच्चों को प्रेरणा मिले, प्रोत्साहन मिले, इसलिए ये क्रीड़ा महोत्सव होता है। मैं आप सभी लोगों के माध्यम से निवेदन करना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में कल ये जो दोनों स्टार प्लेयर हमारे नागपुर में आ रहे हैं, इनका मार्गदर्शन लेने हम सुरेश भट्ट सभागृह में आए। धन्यवाद। वेळ झाली का छोटाशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपुरातील किंग्सवे हॉस्पिटल तर्फे होम वर्कआउट या विषयावर मोफत मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर लोहिया यांनी डाएट प्लॅन, मेटाबॉलिझम, कॅलरीज व फिटनेस बाबत माहिती दिली। नमस्ते, मैं डॉक्टर सुशील लोहिया, मेटाबॉलिक एंड बरियाट्रिक सर्जन एट किंग्सवे हॉस्पिटल। यहाँ हम जमा हुए हैं एक नए प्रोग्राम, एक नए विचार और एक नए कंसेप्ट के लॉन्च के बारे में, जिसका नाम हमने किन फिटर करके रखा है। किन फिटर मतलब आप फिट होने की आपकी इच्छा और चाहत और आप उसके लिए जागरूक है। इस प्रोग्राम के तहत हम डाइट, एक्सरसाइज और स्ट्रेस मैनेजमेंट, इन एडिशन टू मेडिकल सुपरविजन, मतलब एक डॉक्टर के देख रेख में आपकी बीमारियों को कंट्रोल करके ये सब साथ में करना, ये आज समय की बहुत बड़ी मांग और ज़रूरत है। क्योंकि मोटापा ये मल्टीफैक्टोरियल है, सब कारणों की वजह से है, जेनेटिक, एनवायरनमेंट, लाइफस्टाइल। जब तक इस पे चारों तरफ से अटैक नहीं करेंगे, ये हमेशा के लिए कंट्रोल में नहीं रह सकता, सस्टेनेबल नहीं है, लॉन्ग लास्टिंग नहीं है। हमने बहुत बार देखा है एक्सट्रीम डाइट करने का 6 महीने बाद वापस वेट गेन हो जाता है, बहुत एक्सरसाइज करके हम इंजरी कर लेते हैं। तो ये प्रोग्राम सब चीज़ों को मॉडरेशन में, जो आप रोज़ कर सके, हमेशा ज़िंदगी भर कर सके, इस प्रकार की विचारधारा को आगे बढ़ाता है। आपने जितना भी कहा, ये सब एक एक्सरसाइज फॉर्म है। हम सारे एक्सरसाइज फॉर्म आपकी डाइट के हिसाब से, डाइट की जगह न्यूट्रिशन बोलना चाहिए, आपको क्या खाना चाहिए, आपके को कैसा स्वस्थ बनाना चाहिए, प्लस आपकी बीमारियों को कंट्रोल करना, सबसे इम्पॉर्टेंट आपकी स्ट्रेस को मैनेज करना, और कुछ चंद केसों में जिनका बीमारी इस लेवल तक ये बढ़ गया है कि ये सब करने के बाद भी एक 10-15% से ज़्यादा वजन कम नहीं होता, उन्हें सर्जरी द्वारा या मेडिसिन द्वारा या इंजेक्शन द्वारा हेल्प करना और उसके बाद उनको कंटिन्यू करना, ताकि वो वापस ना आए। सर्जरी तो बहुत लोग कर लेते हैं लेकिन वापस ये वजन ना आए, उसके लिए उनको एक ऐसी लाइफस्टाइल पहले सिखाना ताकि वो ज़िंदगी भर फॉलो कर सके। मतलब हमारी लाइफस्टाइल के अनुसार? जी, आपके अनुसार, आपके जीवन शैली के अनुसार, जो आप हमेशा कर सके। वर्धा जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली। वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, घाडगे, सेलू व समुद्रपूर या नगरपंचायतीत निवडणुका होणार आहेत। या सर्व नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार असून 22 डिसेंबरला मतमोजणी केली जाईल।
जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील 7756, आष्टी येथील 6367, सेलूमधून 9600 तर समुद्रपूर येथून 5750 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ही निवडणूक शांततेत पार पडावी व कुठल्याही आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिली. उमेदवार जे आहेत सरकारनं पुढच्या एक आठवड्यामध्ये त्या प्रचाराचा आणि आचारसंहितेच्या पालन करून ते करण्यासाठी आपल्याकडून विविध पथकं नेमण्यात आलेली आहेत. या संदर्भात कुठलेही राजकीय पक्षांना उमेदवारांना काही अडचण असल्यास किंवा तक्रार असल्यास त्यांनी पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावी. त्यांच्याकडून जर समजा आपल्याला योग्य आपल्याला कारवाई नाही झाली ते निवडणूक निरीक्षक त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये दोन निवडणूक निरीक्षक आणि ज्यामध्ये सत्यजित बडे त्यांना सेलू आणि सुंदरपूरचा प्रभार देण्यात आला आहे आणि सतीश भोसले म्हणजे डीडीआर आहेत त्यांच्याकडे आष्टी आणि कारंजाचा निवडणूक निरीक्षक म्हणून दिलं आहे आणि दोघांच्यावरचं मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून माझं डॉक्टर सचिन ओंबासे सीयू जिल्हा परिषद वर्धा आम्हाला ही जबाबदारी ज्या आपल्या विभागीय आयुक्त मॅडम यांच्या आदेशाद्वारे आम्हाला दिलेली आहे. तर याच्यामध्ये साधारणतः यावर्षी जो पॅटर्न आहे याच्यामध्ये एक वॉर्डमध्ये एक सदस्य अशा स्वरूपात ही निवडणूक होत आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः कारंजा गाडगेमध्ये 13 वॉर्ड आणि 13 सदस्यांसाठी, आष्टीमध्ये 13 सदस्यांसाठी, सेलूमध्ये 13 सदस्यांसाठी आणि चंद्रपूरमध्ये 15 सदस्यांसाठी ही मतदानाची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी विविध आपले जे आचारसंहितेच्या उल्लंघन होऊ नये आणि सर्व जे आपले जे उमेदवार आहेत त्यांची जी खर्चाची माहिती आहे ते राज्य निवडणूक आयोगाने ॲप बनवून दिलेली आहे त्याच्यावर सर्व उमेदवारांच्या अपडेट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध लागणाऱ्या ज्या परमिशन आहेत त्याच्यासाठी आपण एक खिडकी योजना निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तर त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, आष्टीसाठी श्री मनोज खैरनार, कारंजासाठी श्री हरीश धार्मिक, सेलवेचे श्री सुरेश बगडे, चंद्रपुराचे श्रीमती शिल्पा सोनवणे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आम्ही थोड्या वेळात त्यांचे मोबाईल नंबर आणि लँडलाईन नंबरसुद्धा आपल्याशी शेअर करत आहोत आणि संबंध तुम्हाला काही अडचण असल्यास पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार किंवा माहिती विचारण्यात यावी. त्यानंतर जर तुम्ही समाधानी नसाल तर आपल्याला निवडणूक निरीक्षक त्यांनी घेऊन किंवा मुख्य निवडणूक निरीक्षक माझ्याकडे लेखी स्वरूपात आमच्या आम्ही थोड्या वेळात आता प्रेसमध्येद्वारे ईमेल आणि आमच्या ऑफिस नंबर शेअर करत आहोत ते आम्हाला कळवलं. सोन्याची राख देण्याचे आमिष दाखवून बनावट पोलिसांनी बसमतच्या व्यापाऱ्याकडून 6 लाखांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीत या प्रकरणी पोलिसांनी बनावट पोलिसांना अटक केली. घरात सुख शांती व आर्थिक लाभ मिळावा यासाठी बसमत हिंगोली येथील एका व्यापाऱ्याकडून 6 लाख रोख व 7 लाखांचा धनादेश सोबत शेगावजवळ बनावट पोलिसांच्या पथकाने विशेष पूजेसाठी 6 लाख रुपये घेतले. शहराबाहेर पैसे लुटण्यासाठी सुरू असलेल्या धुमसचक्रीत शेगाव ग्रामीणच्या खऱ्या पोलिसांनी गस्त घालत बनावट पोलिसांना पकडले, ज्यानंतर चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दिनांक 16/12/2021 साडेपाच वाजताच्या दरम्यान फिर्यादी संतोषसिंग ठाकूर राहणार बसमत हे आनंदसागर या ठिकाणाहून आले व त्या ठिकाणी त्यांना सरफराज बाबा व त्याच्यासोबत 4 इसम हे त्यांना सुवर्ण भस्म देतो, त्याकरिता तुम्हाला 7 लाख रुपये द्यावे लागतील व बाकीचा उर्वरित चेक द्यावे लागतील अशी बतावणी केली. त्यावरून त्यांनी आरोपी यांना 6 लाख व 7 लाख रुपयाचा ॲक्सिस बँकेचा चेक दिला. त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे वरखेड फाट्यापर्यंत गेले असता वरखेड फाट्या इथे झायलो गाडी आली, त्या गाडीतून 4 इसम उतरले आणि त्या लोकांनी फिर्यादी आज लाठ्या काठ्याने मारण्याचा प्रयत्न केला व आम्ही पोलीस आहे तुम्ही ते कसे काय आले असे म्हणून बतावणी केली. तेथे पोलीस आले असता पोलिसांना ही घटना लक्षात आली आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले तेव्हा त्यांनी
सरफराज बाबा व त्याच्यासोबत असलेल्या 5 लोक यांनी त्याची फसवणूक केल्याची त्यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या पोलिसांनी तेथील एक शेख शब्बीर शेख गुलाब याला ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला. पुढील आरोपीला अटक करून पुढची कारवाई करण्याची तजवीज ठेवली. पुसद येथील आक्रोश मोर्चात हजारो बंजारा समाज बांधव सामील झाले. या मोर्चाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. काळी दौलत खान येथे 3 डिसेंबर रोजी श्याम राठोड या 22 वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून तलवारीने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुसदच्या गोरसेनातर्फे महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नव्हती, मात्र गोरसेनातर्फे महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मृताच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत, एकाला नोकरी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करण्यात आली. यासोबतच बंजारा समाजावर होत चाललेल्या अत्याचाराकडेही लक्ष वेधण्यात आले. या मोर्चात हजारो बंजारा समाज बांधव सामील झाले होते. बहुल असलेला यवतमाळ जिल्ह्यातील काळी दौलत महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यामध्ये श्याम राठोड नावाच्या आमच्या गोरबंजारा समाजाच्या एका मुलाचा निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली. 3 डिसेंबरला हत्या झाली. आम्ही 10 डिसेंबर पर्यंत वाट बघितली की कोणीतरी काहीतरी याचा प्रतिरोध करेल, निषेध करेल, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी काही केलं नाही. म्हणून 10 डिसेंबरला आम्ही निवेदन दिलं की श्याम राठोडला फास्ट हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे, निष्णात वकील त्या ठिकाणी त्याची नेमणूक झाली पाहिजे. दुसरी महत्वाची मागणी अशी होती की हे जे काय त्यांचे जे पीडित आहेत त्यांचे घरचे आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे. एकुलती एक आई आहे, वडील नाही आहे, कमवता मुलगा त्याच्यातून दगावला आहे. म्हणून त्यांच्या घरच्यांना कमीत कमी 25 लाखाची मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका सदस्याला सरकारी सेवेत नोकरीला घेतलं पाहिजे. ह्या 3 प्रमुख मागण्या होत्या. आणि त्यासोबत चौथी एक महत्वाची मागणी होती की गोरबंजारा समाजामध्ये दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होतो. एका वर्षाला आमच्या समाजाच्या 17 ते 18 मुलींवर अन्याय अत्याचार होतो, खून केला जातो, बलात्कार केला जातो, त्यांना त्यांची निर्गुण हत्या होते. आम्ही दरवर्षी मोर्चे आंदोलन काढतो पण कुठे त्याला दाद देत नाही. म्हणून आम्ही मागणी करतोय या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला की अॅट्रॉसिटी प्रमाणे एक स्वतंत्र कायदा निर्माण करून गोरबंजारा समाजाला त्या ठिकाणी त्यांनी एक नवनियुक्त कायदा करावा आणि गोरबंजारा समाजाला संरक्षण द्यावं. माझ्या बंधूंना आणि भगिनींना मी तुम्हाला धन्यवाद देतो, पण इथले प्रशासनाने खोट्या अफवा केल्यात, खोट्या मुलाखती दिल्यात. आम्हाला माहीत होतं की 6-7 दिवस हे कमी आहेत, आम्ही समजू शकतो. त्यानंतर SP साहेबाला आम्ही सांगितलं, कलेक्टर साहेबाला आम्ही सांगितलं की ठीक आहे, पण 6-7 दिवस हे फार कमी आहेत, 1 महिना जाऊ द्या, काय हरकत नाही, पण किमान 1 महिन्यामध्ये ह्या ज्या काय मागण्या आहेत, 3 पहिल्या मुख्य मागण्या, हे 3 मागण्या जरी तुम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण करणार असाल आणि त्या प्रकारचं जर तुम्ही लेखी आश्वासन आम्हाला देणार असाल तर हे आंदोलन आम्ही मागे घेऊ. पण 1 महिन्याचा कालावधी देऊन सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारे ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं नाही, कागदीपत्र देण्याचं त्यांनी नाकारलं. आम्ही पाठपुरावा करू, आम्ही असं करू तसं करू घेऊन फक्त वेळ काढूपणाचं त्यांनी त्या ठिकाणी नाटक केलंय. म्हणून हा जनतेचा आक्रोश तुम्ही बघताय, म्हणून त्यांचा आक्रोश लक्षात घेऊन आज मजबूर म्हणून आम्ही आज वसंतराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये, सुधाकरराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये, ज्यांनी या महाराष्ट्रावर एक नेतृत्व केलं या महाराष्ट्रात. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.